नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. वर्ग 10वा इंग्रजी यामध्ये आपण आज येलो स्टेटमेंट 14 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 बघणार आहोत. राईट अँड एसे, एसे कसं लिहायचं त्याबद्दलची ही ॲक्टिव्हिटी आहे. व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्याअगोदर आपणास नेहमीप्रमाणे विनंती राहील की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या एक लाईक व्हिडिओला नक्की असू द्या. तर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स काय दिलेले आहेत बघा. रिवाइज अबाउट पैरेग्राफ राइटिंग एंड इट्स प्रोसेस. तर पैरेग्राफ राइटिंग आणि तिची प्रोसेस काय आहे याबद्दलची माहिती शिक्षक तुम्हाला सांगतील. त्यानंतर डिक्लेअर दैट पैरेग्राफ राइटिंग विल बी एक्सटेंडेड टू एसे राइटिंग. आणि पैरेग्राफ राइटिंगचं रूपांतर नंतर कशामध्ये होते, एसे राइटिंगमध्ये होते. डिक्लेअर द टॉपिक, गिव पॉइंट टू कवर्ड इन ईच पैरेग्राफ, प्रोवाइड सपोर्टिंग वोकैबुलरी, गाइड द स्टूडेंट टू द पॉइंट्स गिवन इन टू पैराग्राफ्स, इंस्ट्रक्ट अबाउट यूजिंग प्रॉपर पंक्चुएशन मार्क्स एंड करेक्ट स्पेलिंग, इंस्ट्रक्ट टू री रीड एडिट एंड फाइनलाइज बिफोर सबमिशन. तो यह गोष्टीचे इंस्ट्रक्शन तुम्हाला शिक्षक देतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकरता काय सूचना आहे ती बघा. रिवाइज अबाउट पैरेग्राफ राइटिंग एंड इट्स प्रोसेस. तुम्हाला रिवाइज करून घ्यायचं आहे का प्रोसेस असते पैरेग्राफ राइटिंगची आणि त्याची प्रोसेस काय आहे. त्यानंतर अंडरस्टँड द एक्सटेन्शन प्रोसेस ऑफ एसे रायटिंग. एसे रायटिंगची काय प्रोसेस आहे, एक्सटेन्शन प्रोसेस तीसुद्धा समजून घ्यायची आहे तुम्हाला. स्टार्ट रायटिंग अँड एसे युजिंग द पॉईंट्स गिवन. काय ॲक्च्युली आपल्याला एसे जो लिहायचा असतो तो दिलेल्या पॉईंट्सच्या आधारावर लिहायचा असतो. तुम्ही त्या पॉईंट्सचं काय करा, डिस्क्राईब करा आणि एसे लिहा. यूज द सपोर्टिंग वोकॅबुलरी, फोकस ऑन पंक्चुएशन अँड स्पेलिंग. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसे लिहित असताना आपणास पंक्चुएशन आणि स्पेलिंग यांच्याकडे लक्ष द्यावी लागेल. त्यानंतर रीरीड एडिट अँड फायनलाइज बिफोर सबमिशन. आणि पहा, जो एसे आहे तो सबमिट करण्याअगोदर, शिक्षकांकडे देण्याअगोदर पुन्हा वाचा. जर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर त्याला एडिट करून पुन्हा लिहा, मग फायनलाइज करा आणि मग द्या. आता आपण पाहूया लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये डेव्हलपिंग द पॉईंट्स इन टू सेंटेन्स, डेव्हलपिंग सेंटेन्स इन टू पॅरेग्राफ अँड पॅरेग्राफिंग सेन्स आणि एसे रायटिंग. तर आपल्याला या चार प्रोसेसमधून जावं लागतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की पॉईंट्सला डेव्हलप करता आलं पाहिजे आपल्याला सेंटेन्समध्ये, त्यानंतर सेंटेन्सला पॅरेग्राफ्समध्ये आणि नंतर पॅरेग्राफ्सला एसेमध्ये. ही ॲक्च्युअल प्रोसेस आहे एसे रायटिंगची. 16 ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला पहा. प्री स्टेज काय आहे, म्हणजे एसे लिहित असताना काय करायला पाहिजे आपल्याला. टीचर आणि स्टुडंट यांच्यामधील जो कन्व्हर्शन आहे तो आपण बघूया. टीचर म्हणतात, स्टुडंट्स यू नो हाऊ अ पॅरेग्राफ इज डेव्हलप युजिंग अ पॉईंट गिवन, लेट्स रिकॉल द प्रोसेस. तर आपण ती प्रोसेस पाहूया. याच्यामध्ये डेमो ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलेली आहे 16 ॲक्टिव्हिटीमध्ये की काय पद्धतीने आपल्याला पॅरेग्राफचं रूपांतर एसेमध्ये करावं लागते. कॉन्ट्रीब्यूट टू द प्रोसेस ऑफ रिकॉलिंग अबाउट पॅरेग्राफ रायटिंग. मग टीचर, टुडे वी आर गोइंग टू एक्सटेंड दिस प्रोसेस अँड राईट अँड एसे ऑन इम्पॉर्टन्स ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. तर ऑनलाईन एज्युकेशन काय असते बा, त्याच्यावर महत्त्व, त्याचे महत्त्व काय आहे, त्याच्याबद्दलचे एसे आपल्याला लिहायचं आहे. तर वी विल यूज दिस पॉईंट अँड सपोर्टिंग वोकॅबुलरी. टीचर राईज द पॉईंट्स ऑन द सपोर्टिंग अँड द सपोर्टिंग वोकॅबुलरी ऑन द बोर्ड. स्टुडंट नोट डाऊन द पॉईंट्स. तर शिक्षक काय करतात, ते पॉईंट्स लिहितात आणि विद्यार्थी काय करतात, मग ते पॉईंट्स लिहून घेतात अँड सपोर्टिंग वोकॅबुलरीसुद्धा लिहून घेतात नोटबुकमध्ये. मग टीचर डिजिट रिस्पॉन्सेस फ्रॉम द स्टुडंट्स अँड गो ऑन रायटिंग सेंटेन्स ऑन द बोर्ड. टीचर गाइड्स थ्रू आउट प्रोसेस अँड गो ऑन रायटिंग पॅराग्राफ. स्टुडंट्स कॉन्ट्रीब्यूट देअर रिस्पॉन्स इन द होल प्रोसेस अँड कॉपी द एसे इन देअर नोटबुक. टीचर नाव गो थ्रू युअर रायटिंग वन्स अगेन, चेक फॉर स्पेलिंग एरर अँड पंक्च्युएशन एरर बिफोर सबमिटिंग द फायनल व्हर्जन. स्टुडंट फॉलो द इन्स्ट्रक्शन. तर या प्रकारे आता आपण एक तुमच्याकरता मी इथं लिहून देतो कशाचे फायदे, सपोर्टिंग इम्पॉर्टन्स ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. ऑनलाईन एज्युकेशनचे काय फायदे आहे, काय महत्त्व आहे ते आपण इथं पाहूया. तो तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. तर पहा, लिहून घ्या हे.
वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट्स ऑफ ऑनलाइन एजुकेशन इज दैट बेनिफिशियल फॉर गिफ्टेड एंड स्लोअर स्टूडेंट फॉर मेनी रीजन्स सच एज वन हैंड प्रोवाइड्स एडवांस एजुकेशन एंड गुड फॉर ऑल एजेस स्पेशली फॉर स्टूडेंट्स हु हैव बीन deprived of the school environment. On the other hand, it provides student with individual online education classes, allow interactive, stimulate and support and boost the morale of students. That way enable them to progress in our time. Help develop and expand the horizons of children from gifted students through improved curricula. On the other hand, one cannot deny that online education works to save money and one of its advantages, while in traditional education to provide a budget for many requirements such as housing and gas and other needs of students, both in online education do not need them with the student's ability to full education at but we can conclude that become rare to use and transport and they only need a computer and quiet place suitable for the study and there are a lot of students dream to go to the headquarters for the study. In our researches, we will identify the importance of online education and the process. तर या प्रकारे हे इम्पॉर्टंट लिहिले आपण कशाचे ऑनलाईन एज्युकेशनचे. त्यानंतर पहा तुम्हाला यांनी काय दिलेलं आहे इव्हॅल्युएशनमध्ये. राईट एन एसे ऑन माय फादर अ हिरो यूज द पॉइंट गिवन. आपल्याला माय फादर अ हिरो याविषयी सुद्धा इव्हॅल्युएशन करत असताना तुम्हाला काय लिहायचं आहे, एक एसे लिहायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणते पॉईंट्स आले पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. His duty and role in my life, his sacrifice, a savior, a friend. He points आपल्याला आपल्या फादर माय हिरो माय फादर या हा एसे लिहितांनी यायला पाहिजे. तर आपण बघूया, एक निबंध मी तुम्हाला लिहून देतो माय फादर अ हिरो. तर लिहून घ्या ते तुम्ही. माय फादर इज माय हिरो अँड गाईड इन माय लाईफ. ही इज वन आय लुक अपॉन वेन एवर आय फाईंड माय सेल्फ इन ट्रबल. My father has been my guiding force for all my major decisions in life. In fact, I have never regretted adhering to his advice as it has always worked for me. He is a hardworking and passionate person. My father has a love for music, movies. Whenever he gets time, he just loves to watch an old movies. In fact, at times we just fight as to who gets control of the television. But at heart, we love to tease each other and play as well. My father does not like to sit idle. At times on holiday, it is find me and my sister doing nothing and just idling our time. He gives us some tasks or the other. He is also much organized and keeps all these his documents in properly organized manner. सोबतच माय फादर इज माय माय मॉडल रोल मॉडल हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करू. माय फादर इज माय रोल मॉडल फॉर मेनी रिझन. फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय ॲडमायर हिज पॅशन फॉर वर्क. दॅट इज वाय ही इज सो रिस्पेक्टेड इन हिज ऑफिस ॲज वेल. ही इज ऑलवेज देअर टू हेल्प हिज कलेजियस इवन इफ इट इज नॉट हिज वर्क. इन फॅक्ट वन कॅन ऑलवेज सी हिम स्पेंडिंग वीकेंड्स हेल्पिंग अदर्स आउट. मोर एवर माय फादर इज अ सिंपल मॅन. ही डज नॉट लाईक एक्सपेन्सिव्ह थिंग्स अँड लिव्ज अँड एस अँड पीसफुल लाईफ ऑल्सो. ही नेवर शाउट्स ऑन एनी वन ऑफ अस. आय वंडर इफ ही एवर गेट्स अँग्री ऑन एनीथिंग एज ही टेक्स एव्हरीथिंग सो कॉमली अँड टेक हिज टाईम टू डिसाईड अपॉन थिंग्स. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपण माय फादर अ हिरो याविषयीसुद्धा एसे लिहिलेलं आहे. ते दोन्ही एसे तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ई कंटेंटमध्ये काही दिलेलं नाही आहे आणि आज आपण काय शिकलो ही लिहून घ्या. माय टेक अवे टुडे आय लर्न. तर हाऊ टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स व्हाय डेव्हलपिंग अँड एसे. एसे डेव्हलप करत असताना सेंटेन्स कसे कन्स्ट्रक्ट करायचे. आय टूक पॉट इन द एसे कॉम्पिटिशन. आय लर्न हाऊ टू राईट इन वर्ड्स अँड ओन हँड रायटिंग इन इंग्लिश. आता ॲक्च्युली एसे लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला परीक्षेमध्ये
पाठ केलेला एसे येईलच याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे तुमची ही स्किल डेव्हलप झाली पाहिजे. तुम्हाला लहान पॉईंटचे रूपांतर वाक्यामध्ये, वाक्याचे रूपांतर पॅरेग्राफमध्ये, पॅरेग्राफचे रूपांतर यासेमध्ये करता यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही ते डेव्हलप करा स्किल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ॲक्टिव्हिटी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.